पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारणेमुळे भाजप सरकारच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी केलं आहे. जेएनपीटीने गुरुवारी आयोजित केलेल्या सबका साथ सबका विकास या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जेएनपीटीच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सबका साथ सबका विकास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास भाजप नेते गोपीचंद पडळकर, जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत भारतीय यांनी भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच विकासाचे नवे चैतन्य देशात निर्माण झाले असून त्यात आपला सहभाग नोंदवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मला कधी कधी मोदीजींबद्दल जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य खूप आवडत. खूप 14 वर्षाचा कारावास तुम्ही कल्पना करा. एक सेकंड डोळे मिळून कल्पना करा कि जे झालाय कारावास 14 वर्षाचा कारावास आणि काळा पाण्याच्या शिक्षेकरता गजाच्या आड सावरकर उभे आहेत. सावरकरांच्या बायकोला सांगितलं फक्त 1.5 मिनिट भेटायचं आहे, 1.5 मिनिट नवरा भेटणार, नुकतंच लग्न झालंय. अशा मनस्थितीत ती तरुणी बाण नवविवाहित सावरकरांना बाहेरून उभी आहे. गजाच्या पलीकडे सावरकर, अलीकडे बायको आहे. सावरकर विचार करत होते 1.5 मिनिटात तिला काय सांगू. एक वाक्य बोलले सावरकर फक्त, चार काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं, याला जर तू जीवन म्हणत असशील तर असं जीवन कुत्रे मांजर कावळे चिमण्या सुद्धा जगतात. आपण माणसं आहोत यापेक्षा भिन्न पातळीवरचं जीवन जगण्याची आपली क्षमता असली पाहिजे. मोदीजींनी हेच करायला सांगितलंय आणि हा जो वसा आहे मोदीजींनी आणलेला हा त्यांना दिला कोणी, हे अपब्रिंगिंग कुठलं आहे, हा जो माल मटेरियल मोदीजींच्या रूपाने नितीनजींच्या रूपाने हा कुठल्या फॅक्टरीतनं जन्माला आलाय, काय याच्या अगोदर राजकारणी नव्हते, काय याच्या अगोदर प्रधानमंत्री नव्हते, काय याच्या अगोदर कुठले जहाजवाले मंत्री नव्हते, कुठल्या मशीनचं प्रोडक्ट आहे हे, कसे घडले मोदी, कसे घडले गडकरी, हे जर शोधायचं असेल तर या होर्डिंगच्या उजव्या बाजूला वरती जो छोटासा फोटो आहे, श्रद्धेय पंडित दीनदयाळजी उपाध्याय इस फॅक्टरी का मालही आहे सर. हे जे पॉलिटिकल अपब्रिंगिंग आहे, हे जे सोशल अपब्रिंगिंग आहे, हे इतरांचा विचार करण्याची मानसिकता आहे, हे दिवस रात्र काम करण्याची जी मानसिकता आहे कुठून आली, कुठल्या शाळेची विद्यार्थी आहे, कोणी घडवलंय या लोकांना, या दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारदर्शनाने घडवलंय. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, आपण वाचलं पाहिजे कोण दीनदयाळ उपाध्याय, कसे जगलेत, कसे घडवले मोदी. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे जेएनपीटीला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असते याबद्दल जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांची आणि सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी दिली. तुमचा आमचा सहकार्य या नात्याने जे काम आपण सगळी मंडळी मिळून पाहतोय, हे काम आपण तुम्ही पण राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरणारी सारी मंडळी आहात, आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं पाहिलेलं आहे. मी खरं तर जेएनपीटीला मनापासून धन्यवाद देईन, सन्माननीय नीरजजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन, या खात्याचे मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्ह्यातल्या आपणा सर्व सहकाऱ्यांपर्यंत या सरकारच्या उपलब्धी पोहोचण्याचं एक नवं दालन हे या निमित्तानं आपणा सर्वांसमोर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. खरं तर सरकार आपल्यासाठी अनेक गोष्टी करत असत, सरकार आपल्यासाठी अनेक गोष्टी करत असताना त्या गोष्टींपैकी
आपल्याला या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला कुठल्या कुठल्या गोष्टी हव्याशा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत फायदा पोहोचतो हे आपल्याला स्वतःलाच जाणवत नसतं. पण इथे सन्मान्य नीरजजी बोलले आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जे एन पी टी आज खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या परिसरामध्ये अनेक विकास कामं करते. जे एन पी टी बंदर म्हणून स्वतःचा विकास होतोच आहे, पण या परिसरामधल्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा वाढल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रयत्न होतोय.